असावी असं लिहिलंय व्यासपीठावर मी उभा आहे म्हटल्या उद्यापासून भाजपवाल्यांकडून फेसबुक आणि ट्विटरवर की वागळ्या कम्युनिस्ट पक्षात गेले. आजपर्यंत आयुष्यात कोणत्याही कम्युनिस्ट पक्षातून सुद्धा मला कम्युनिस्टर साहेब नक्षलवादी माहित आले. त्यामुळे तुम्ही साठी बरं झालं. या देशामध्ये जी जी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्षतावादी समतावादी अशी व्यासपीठ आहे त्या सर्व व्यासपीठांवर मी जातो आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आज देशामध्ये अशी परिस्थिती आहे की मी जो विचार मानतो तो फुले शाहू आंबेडकरांचा विचार धोक्यात येतो की काय किंवा या विचाराच्या आधारे समतेची प्रस्थापना न करता राजकारण म्हणून त्याचा वापर होतो की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. भारतीय संविधानाला सत्ताधाऱ्यांकडून धोका निर्माण झाला आहे. तो उघड धोका आहे, तो छुपा धोका आहे, तो थेट धोका आहे, तो अप्रत्यक्ष धोका आहे असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आणि म्हणूनच जी जी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये समतावादी व्यासपीठ आहे त्या सर्व व्यासपीठांवर जायचं आणि तिथे तिथे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा उद्घोष करायचा हे मी कर्तव्य मानतो. त्याच कर्तव्य भावनेतून मी आज इथे आलेलो आहे. मित्र, एक साधारण 2 आठवड्यापूर्वी मी कुंडलला आलो होतो. कुंडलचे लोकही इथे आलेले आहेत. कुंडल परस्करांनी माझ्यावर खूप प्रेम केलं, भाषणही चांगलं रंगलं, ते तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि त्याचे पडसादच उमटतात. तसं कारण कोणतरी कोल्हापूर कुंडल सांगली कुठून तरी मला त्या भाषणाबद्दल रोज लिहित आहे आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देत. या दोन भाषणातला फरक इतका आहे की मी कुंडलला भाषण केलं तेव्हा देशाचा अर्थसंकल्प जाहीर झालेला होता. मी आज सांगलीत आलो तेव्हा 1 फेब्रुवारीला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. स्वाभाविकच या सगळ्या भाषणाची सुरुवात मी अर्थसंकल्पापासून करणार आहे. कारण अर्थसंकल्प हा सरकारचा आर्थिक विचार असतो असं म्हटलं जात. या सरकारचा दृष्टिकोन काय आहे, या सरकारचा भविष्यातला विचार काय आहे आणि हे सरकार जनतेसाठी काय करू इच्छित याचं प्रतिबिंब अर्थसंकल्पात पडायला हवं अशी अपेक्षा केली जाते. जर आपण पाहिलं या सगळ्या पार्श्वभूमीवर 1 फेब्रुवारीला अरुण जेटलींनी जो अर्थसंकल्प सादर केला आणि जो सादर करत असताना आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी लोकसभेच्या सभागृहात होते आणि अरुण जेटलींच्या वाक्यवाक्याला बाप पडवत होते. तो अर्थसंकल्प अगदी पूर्णपणे या सरकारविषयी सांगून जात. काय सांगून जात, माझं हे वैयक्तिक मत आहे, त्याच्याशी कोणी सहमत व्हायची इच्छा नाही. पण हे जे गेली 4 वर्ष या देशामध्ये राज्य करत असलेलं सरकार आहे ते अत्यंत खोटारडं तर आहेच, परंतु जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करणारं सरकार आहे असं मी नाही हा अर्थसंकल्प म्हणतो. कसं म्हणतो हा अर्थसंकल्प याचा आपण विचार करायला पाहिजे. तुम्ही बघितलं तर देशातल्या बहुसंख्य वृत्तपत्रांनी आणि देशातल्या बहुसंख्य नागरिकांनी या अर्थसंकल्पाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली आहे, त्याचे उत्तर अजून सत्ताधाऱ्यांना देता आलेले नाही. होर्डिंग लावून विचाराचा प्रतिवाद करता येईल, होर्डिंग्स लावून फक्त जाहिरात करता येते लक्षात. विचाराचा प्रतिवाद हा विचारानेच करावा लागतो, त्यासाठी विचार घेऊन मैदानात उतरावं लागतं आणि लोकशाही मार्गाने तो करता येतो. विचाराचा प्रतिवाद करताना कुठलं बोलण्याची गरज नसते. पण मी म्हणतो त्याप्रमाणे की अत्यंत खोटारडं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं या अर्थसंकल्पात मी तुम्हाला सुरुवातीला त्याचा धावता आढावा घेतला. पहिली गोष्ट म्हणजे अरुण जेटलींचा हा दावा होता की आम्ही या वर्षीचा हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी बनवलेला आहे.
स्वामीनाथन आयोगाने जी शिफारस केली होती की शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक हा अनुभव मिळाला पाहिजे, तो आम्ही देऊ केलेला आहे. त्यांनी असं सांगितलं 4 महिन्यापूर्वीच आम्ही तो देऊ केलेला हे अर्थसंकल्पीय भाषण आहे त्यांचं. हे अरुण जेटलींनी जाहीर केलं आणि हे जाहीर केल्यावर माझी अशी अपेक्षा होती की देशभरामधून शेतकऱ्यांमधून आनंदाचा सूर उमटे. पण झालंय काय बघा, अरुण जेटलींच्या वाक्याला पंतप्रधान आणि भाजपच्या खासदारांनी बाकी पडवली, पण देशातल्या शेतकऱ्यांनी आपल्या कपाळावर हात धरून घेतला. याच कारण 4 महिन्यापूर्वी आम्ही हमीभाव दिला, तो सुद्धा नुसता हमीभाव नाही तर उत्पादन खर्चापेक्षा 50% जास्त असा दावा ज्या अरुण जेटलींनी केला, तो दावा खोडून काढणाऱ्या पत्रकार परिषदाच नव्हे, फेसबुकवर ट्विटरवर जी जी माध्यमां उपलब्ध आहेत त्या माध्यमांवर शेतकऱ्यांमधल्या विचारवंतांनी शेतकरी नेत्यांनी आकडेवारी टाकली. योगेंद्र यादव असतील, राजू शेट्टी असतील, शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राचा विचार करणारे त्याच्यातले तज्ञ असतील, त्या सगळ्यांनी दाखवून दिलं की अशा प्रकारे उत्पादन खर्चापेक्षा अधिक 50% हमीभाव या सरकारने दिलेला नाही. डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर एम एस स्वामीनाथन ज्यांच्या आयोगाने ही शिफारस केली होती आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग दाखवला होता, त्या स्वामीनाथन यांची मुलाखत 5 दिवसांनी जवळजवळ प्रसिद्ध झाली हिंदू या वृत्तपत्रामध्ये. डॉक्टर स्वामीनाथन असं म्हणतात की हे म्हणतात आम्ही उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिक हमीभाव दिलेला आहे. पण माझा प्रश्न आहे की तुम्ही उत्पादन खर्च कुठचा धरता? जे शेतीमध्ये काम करतात, ज्यांनी शेतीचा अभ्यास केलाय त्या सगळ्यांना माहिती आहे, तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे उत्पादन खर्च कसा काढतात, त्याच्यामध्ये A2 आणि C2 या काय गोष्टी आहेत. A2 मध्ये शेतीमध्ये जे तुम्ही घालता बियाणं असेल, खत असेल, हे मोजलं जात आणि C2 हा खर्च, हा सगळा खर्च अधिक शेतकऱ्याच्या घरच्यांची मेहनत, बँकेचं असलेलं कर्ज त्यावर येणार व्याज आणि जमिनीची जी किंमत आहे दिसायला अंश असा करून C2 हा खर्च होतो. स्वामीनाथन यांच्या आयोगाने असं सांगितलं होतं की हा जो C2 खर्च आहे याच्यावर तुम्ही 50% द्या. या सरकारने फसवणूक कशी केली, C2 नावाचा खर्चच काढला नाही, त्यांनी उत्पादन खर्चच कमी दाखवले आणि मग सगळ्या तज्ञांनी जेव्हा असं सांगितलं तुम्ही हा खोटेपणा करताय, तेव्हा पंतप्रधान मोदी आणि अरुण जेटली यांनी त्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. तुम्ही एक लक्षात घ्या, राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर पंतप्रधानांचं भाषण झालं पाहिजे, तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी लोकसभेमध्ये 1 तास 40 मिनिटं भाषण केलं आणि राज्यसभेमध्ये 1 तास 10 मिनिटं भाषण केलं. ही दोन्ही भाषणं मी बारकाईने ऐकली आहेत. एखाद दुसरं वाक्य सोडलं आम्ही शेतकऱ्याला खुश करणार आहोत, अरे म्हणजे काय करणार आहात तुम्ही, चमत्कार करणार आहात का? शेतकऱ्याला खुश करायचं असेल, शेतकऱ्याची स्थिती सुधारायची असेल तर काय केलं पाहिजे याची खूप तपशीलवार चर्चा या देशात झालेली आहे. त्यासाठी आम्हाला नरेंद्र मोदी आणि अरुण जेटलींची गरज नाही. ज्या पक्षाला, ज्या पक्षाच्या पूर्वसुरींना आणि ज्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना शेती हा विषयच कधी कळला, त्यामुळे आम्हाला त्यांची गरज नाही. MS स्वामीनाथन नावाचा आयोग मागच्या सरकारने नेमला होता, या आयोगाने केलेल्या शिफारसी उत्तम आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी कार्यकर्ते अनेक वर्ष करतात. नरेंद्र मोदीजी आले होते महाराष्ट्रामध्ये, अमरावतीमध्ये त्यांनी 4 रुपयाची चर्चा केली, तुम्हाला लक्षात असेल तिथे शेतकरी कार्यकर्ते सगळे होते. त्या शेतकरी कार्यकर्त्यांसमोर त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू, आम्ही उत्पादन खर्चापेक्षा अधिक 50% भाव तुम्हाला देऊ. 4 वर्षात काय केलं नाही आणि 4 वर्षात हा जो अर्थसंकल्प आला त्यामध्ये केवळ फसवणूक केली, उत्पादन खर्च कमी दाखवलं आणि मग म्हणते आम्ही हमीभाव दिला. इतकं लबाड, इतकं ढोंगी, म्हणजे ह्यांना काय सभ्य भाषेत बोलायचं हेच मला कळत नाही. लबाड, ढोंगी हे सगळे सभ्य शब्द आहेत, हे दरोडेखोरांचं सरकार आहे, दरोडेखोरांचं खोटं खोटं बोलणार आहे, रोज खोटं बोलणार आहे. मी कुंडल
जेव्हा परदेश दौऱ्यावर असताना सुभाष बाबूंना या मतभेदांविषयी पत्रकारांनी विचारलं तेव्हा सुभाष बाबू असं म्हणाले, घरातली भांडणं आम्ही चव्हाटेवर आणतो. ही या देशाची संस्कृती आहे. तुम्ही इतिहासातली भांडणं उठवून काढता, 1947 पूर्वीचे काय काय वाद उठवून काढता जे तुम्हाला माहीत नाही, कारण तुमची मातृ संघटना जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्यांनी कधी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतला, ही वस्तुस्थिती, ही वस्तुस्थिती आहे. 1942 साली गांधीजींच्या चले जाव आंदोलनाला विरोध करणारं पत्र गुरु गोळवळकरांनी लिहिलेलं आहे. हा इतिहास कोणी नाकारू शकत नाही आणि नरेंद्र मोदी सुद्धा बदलू शकत नाही, हे लक्षात घ्या. हा इतिहास आहे. मुद्दा असा आहे, तुम्ही खोटं का म्हणता? तुम्ही शेतकऱ्यांना ते आश्वासन दिलं, पूर्ण करा. साधी गोष्ट आहे. तुम्हाला 2014 साली सरकारने का निवडलं? कारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे महाराष्ट्रातलं आणि वरचं काँग्रेसचं जे सरकार आहे ते भ्रष्टाचारी आहे असा आम्हा जनतेचा समज होता. म्हणून योग्य पद्धतीने त्यांनी या भ्रष्ट सरकारला हाकललं आणि तुम्हाला निवडलं. कशासाठी निवडलं? तर तुम्ही जी आश्वासन दिली ती पूर्ण करा. ही साधी अपेक्षा आहे. आम्ही का आमचे प्रतिनिधी निवडून देतो, आम्ही का सरकार निवडून देतो, तर आम्हाला तुम्ही जी आश्वासनं दिली ती तोंडाला पानं पोसण्यासाठी नसून ती पूर्ण करण्यासाठी आहे. मग नरेंद्र मोदींनी जर हे आश्वासन दिलं असेल, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करू, तर 4 वर्षाची अंमलबजावणी का नाही झाली? आणि 4 वर्षानंतर त्यांच्या सल्लागारांनी त्यांना जेव्हा सांगितलं, नाही नाही देशाचा शेतकरी खूप चिडलेला आहे, खूपच चिडलेला आहे, असंतोष वाढतोय, तेव्हा हे बजेट आणलं तुम्ही खोटारडेपणा करून. काय आहे शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये मला सांग. मुळात तुमचा आम्ही 50% अधिक उत्पादन खर्चाच्या हमी रक्कम दिली, किमान हमी रक्कम, किमान हमी भाव दिला, हा तुमचा दावा खोटा. हा सर्व मी खोडून काढलेला, एका दोघांनी नाही तर सर्व प्रकारच्या तज्ञांनी खोडून काढलेला आहे. याला तुम्ही उत्तर देत नाही. मी बजेटचं दुसरं उदाहरण देतो. बाबा काय सांगितलं, आमच्या अभिमानाचा विषय आहे, आम्ही नवीन आरोग्य विमा योजना आणणार आहोत, ज्याला अमेरिकेमध्ये ओबामा केअर असं म्हणतात, यांनी मोदी केअर असं म्हटलेलं आहे, आयुष्यमान योजना वगैरे असं त्याचं मुळातलं नाव आहे. आम्ही म्हणे देशातल्या 10 कोटी लोकांना, लक्षात घ्या, प्रत्येकी 5 लाख रुपयाचा आरोग्य विमा देणार. 10 कोटी लोकांना 5 लाख रुपयाचा, 10 कोटी कुटुंबांना, लोकांना सुद्धा नाही, लक्षात घ्या, 10 कोटी कुटुंबांना, म्हणजे एका कुटुंबात 5 रुपये धरले तर सरकार असं म्हटलं आम्ही 50% लोकांना, 50 कोटी लोकांना आरोग्य विमा देणार आहोत प्रत्येकी 5 लाख रुपयाचा. काल माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचं भाषण झालं. ते अनेक वर्ष अर्थमंत्री होते, ते केवळ काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री नव्हते, ते देवेगौडा आणि बाकीची जी तिसऱ्या आघाडीची सरकार आली त्याच्यामध्ये सुद्धा अर्थमंत्री होते. अरुण जेटली आणि मोदींपेक्षा त्यांचं अर्थशास्त्राचं ज्ञान अधिक आहे असं आम्हाला 100% वाटतं अनुभवाने, आणि कायद्याचं पण ज्ञान अधिक आहे. ते असं म्हणाले, तुम्हाला जर अशी योजना आणायची आणा, काय हरकत नाही, देशातल्या 50 कोटी लोकांना प्रत्येकी 5 लाख रुपये जर विमा मिळाला, आरोग्य विमा, तर सगळ्यांना आनंद होईल. पण जेव्हा तुम्हाला अशी योजना आणायची तेव्हा पुरेशा पैशाची तरतूद नको करायला. तुम्ही तरतूद करता 2000 कोटीची, आणि जर इतक्या लोकांना तुम्ही हा 5 लाखाचा विमा दिला तर तुम्हाला 1 लाख किंवा 1.25 लाख कोटी रुपये पाहिजे तुम्हाला, असं चिदंबरम म्हणाले. ते पैसे पण यांना पैशाचा हिशोब करायचाच नाही, कारण याचा यांना अंमलबजावणी कसलीच करायची नाही, यांना फक्त होर्डिंग लावायची, हे लक्षात घ्या. ज्याला अंमलबजावणी करायची असते त्यांना हा हिशोब करावा. कुठे हिशोब केला दाखवा. तुम्ही कोणी मोदीजींना पत्र पाठवा, ते म्हणतात मी उत्तर देतो, आणि विचारा हा पैसा कुठून येणार आहे, कुठून काढणार, विचारा. शेतकऱ्यांचं हे झालं, आरोग्य योजनेची अशी बोंब झाली, थापा, सगळ्या थापा, सगळ्या थापाडा सरकार आहे. मी तर काल विचार करत होतो थापाडा म्हणणं सुद्धा योग्य आहे का, त्यांनी कोणी मला सांगितलं फेकू म्हणतात. मी फेकू नाही म्हणत, ठीक आहे फेकू जाऊ दे, म्हणा आमच्या पंतप्रधानांनी फेकू म्हणायला मला खूप वाईट वाटतं, पण फेकू नाही थापाडा, हे नुसतं थापाडा नाही, हे लफंग सरकार आहे, लफंगे लोक आहे, म्हणून तुझा खोटेपणा करतात. आणि माध्यमांना खिशात घालून खऱ्या बातम्या दडपून हे लोक स्वतःचा खोटेपणा बाजारात विकतात, म्हणून ही अवस्था आहे. मी तुम्हाला सांगतो या 2 गोष्टी झाल्या. एक शेतकऱ्यांचं मी तुम्हाला सांगितलं विमा योजना.
इन्कम टॅक्सच्या स्लॅब वाढतील, बरोबर आहे, अशी आशा दाखवली होती. माझ्याकडे तर लोक 3 वर्षापूर्वीची 4 वर्षापूर्वीची कटिंग व्हॉट्सअपवर पाठवतात. एका कटिंग मध्ये तर मी वाचतोय मोदीजींचं भाषण आहे की मध्यम वर्गाला इन्कम टॅक्सच भरावा लागणार. आता हे खरं की खोटं मला माहिती, मी खरं सांग, कारण व्हॉट्सअपवर आलेल्या गोष्टीला विश्वास कसा ठेवायचा? मोदीजी असं कसं बोलतील की इन्कम टॅक्सच भरावा लागणार? पण ते जे बोलले असतील तर त्यांना दिव्य दृष्टी आहे असं म्हणा. निदान इन्कम टॅक्स सोडत्या, तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅब तर वाढवा, मध्यम वर्गाची अपेक्षा होती, काही केलं मध्यम वर्गावर निराश केलं. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, लॉंग टर्म टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्यांनी लावलेला आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन LTCG ज्याला म्हणतात, तुम्ही जी रक्कम बँकेमध्ये ठेवता, तुम्ही जी रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता, यावर 1 लाखापेक्षा अधिक जे व्याज होणार आहे त्याच्यावर हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसणार आहे 10%. म्हणजे तुम्हाला 4 लाख रुपये जर मिळत असतील तर 1 लाखावरच्या रकमेवर, म्हणजे 3 लाख रुपयावर हा 10% व्याज बसणार आहे. म्हणजे तुमच्या रकमेतले 30,000 रुपये सरकार घेणार आहे, हे लक्षात घ्या. मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्गाचं खूप रकमा या म्युच्युअल फंडात असतात. हल्ली बँकेत रकमा फारसे लोक ठेवत नाही, याचं कारण बँका 6-7% व्याज देतात. प्रॉव्हिडंट फंडात आम्ही पूर्वी ठेवायचो, मी प्रॉव्हिडंट फंडातली रक्कम विथड्रॉ केली, कारण मी जेव्हा प्रॉव्हिडंट फंडाचा अकाउंट सुरू केला 91 साली तेव्हा मला 9% व्याज मिळत होतं. आता प्रॉव्हिडंट फंडात 9% घसरून 6% आलो, त्यामुळे प्रॉव्हिडंट फंडात काही रक्कमा लोक काढतात आणि म्युच्युअल फंडात गुंतवतात. म्युच्युअल फंडात व्याजाची ही व्यवस्था आहे. आधी त्यांनी टॅक्स लावलेलाच आहे आधीच्या सरकारने, तो कायम राहून हा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स त्यांनी लावलेला आहे, त्यामुळे सगळ्या मध्यम वर्गाचं नुकसान होणार आहे. दुसऱ्या बाजूला उद्योगपती, बडे बडे उद्योगपती आहेत, ते नाखुश आहेत, ते का नाखुश आहेत? तर कॉर्पोरेट जो टॅक्स आहे तो त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कमी झालेला आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे, मग देशात सुखी कोण आहे हे जर तुम्ही सांगा. जर शेतकरी नाराज, मध्यमवर्गीय नाराज, महिलांना काही दिलेलं नाही, उद्योगपती नाराज, तर देशात सुखी कोण आहे? होर्डिंग वाचणारे सुखी असतील कदाचित, रस्त्यावरून जाताना होर्डिंग वाचताना, मोठमोठ्या व्यक्तींचे फोटो पाहताना, कदाचित कोणाची फोटो भरत असतील तर मला माहित नाही, ते सुखी असते. माझं असं म्हणणं आहे, असं हे सरकार आहे, असं याचं बजेट आहे. आपण नागरिक म्हणून हा विचार करायला पाहिजे मित्र. याचं कारण 2014 साली आपण या सरकारला निवडलं होतं, आपल्याला ही आशा होती की अच्छे दिन येतील. अच्छे दिन आले का तुम्ही विचारा, अच्छे दिन आले का? गेल्या 4 वर्षाचा तुम्ही विचार करा आणि जरा आपली डोकी चालवा, आपली तोंड चालवा. कोणाला वाटत असेल अच्छे दिन आले तर माझी काय हरकत नाही, पण मला महाराष्ट्रातही अच्छे दिन दिसत नाही, मला दिल्लीतही अच्छे दिन दिसत नाही, काय कुठे आहेत अच्छे दिन? आणि मग तुम्ही अच्छे दिन आणणार नसाल तर मग आम्ही तुम्हाला मत का द्यायची? जनतेच्या हातात हा अधिकार आहे हे सरकार उलटून पाडण्याचा. पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मत का द्यायची? हा साधा प्रश्न माझा आहे तुम्हाला. जर 4 वर्षामध्ये मोदींनी अच्छे दिन आले नसतील तर त्यांना मत का द्यायची? आणि आमचे नरेंद्र मोदीजी खूप हुशार आहेत हे लक्षात ठेवा, खूपच हुशार आहेत. मला तर त्यांचं इतकं कौतुक वाटतं त्यांच्या चलाखीचं, हुशारी म्हणजे म्हणजे चलाखी म्हणजे. मी कालच एक लेख लिहिला आहे, नरेंद्र मोदींची चलाखी. नरेंद्र मोदींना हे माहिती आहे देशातली जनता आपल्यावर नाराज आहे, आपण 4 वर्षात होर्डिंग लावण्यापेक्षा आणि पेपरमध्ये फुल पेज जाहिरात देण्यापेक्षा काही केलेलं नाही. शेतकरी नाराज आहे, महिला नाराज आहे, मध्यम वर्ग नाराज आहे, उद्योगपती नाराज आहे. एवढे नाराज झाले मग करायचं काय? ते त्यांनी परवा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये केलं. मग अशी म्हटलं, लोकसभेमध्ये 1 तास 40 मिनिटं आणि राज्यसभेमध्ये 1 तास 10 मिनिटं भाषण केलं. अनेक लोक बसले होते, हे भाषणात काय बोलतात? कारण राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरच उत्तर होत आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर जेव्हा पंतप्रधान उत्तर देतात तेव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या कामगिरीविषयी बोलावं आणि विरोधकांनी जे आक्षेप घेतलेले आहेत सरकारच्या योजनांबद्दल त्याला उत्तर द्यावं अशी अपेक्षा असते, लक्षात घ्या. त्या 1 तास 10 मिनिटं आणि 1 तास 40 मिनिटाच्या भाषणात मोदीजींनी काय केलं बघा, त्याला बरोबर माहिती आहे, ते हुशार आहे, त्यांना माहिती आहे जनता नाराज आहे आपल्या. जनता नाराज आहे म्हटल्यावर आपल्या कामाविषयी बोलायचंच नाही. त्यांनी सुरू केलं काँग्रेसवर हल्ला करायला. मोदीजींच्या भाषणाचा बहुसंख्य भाग त्या दिवशी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये
काँग्रेसवर घडाघाती टीका होती, घडाघाती. काँग्रेस वाले घोषणा देत होते, चोर सरकार वगैरे काय काय बोलत होते, तरी मोदीची रामधून बोलत होते. त्यांच्या आवाजात ताकद आहे, तुम्हाला माहिती जोरात बोलतात. मित्र म्हटलं तरी आज हा कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत सगळीकडे जाते, इतकी ताकद आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. काय करायचं आपण? ते जोर जोरात बोलले. ते काय बोलले? ते बजेट विषयी बोलले नाही, ते शेतकऱ्यांविषयी बोलले नाही, ते आरोग्य योजनेविषयी बोलले नाही. ते अगदी परवा जो राफेलचा भ्रष्टाचार रोज राहुल गांधी म्हणतायत, राफेल विमानांच्या खरेदीमध्ये भ्रष्टाचार झालाय, त्याही विषयी बोलले नाही. कारण मोदीजींना हे माहिती आहे, सगळं बोलणं अडचणीच आहे भयंकर. मग अडचण असेल आपल्या घरामध्ये आणि घरचे लोक नाराज असतील तर आपण काय करतो? शेजाऱ्याची भांडण उकडून काढतो. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? घरातली अडचण जर जरा मागे टाकायची असेल तर शेजाऱ्याशी वाद करा, घरचे सगळे लोक एकत्र होतात. मोदीजींनी नेमकं हेच केलं. हेच केलं कसं बघ, ते आपल्या सरकारच्या कामगिरीविषयी बोलण्यापेक्षा ते बोलले काय, नेहरूंजी जर सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर काश्मीर पूर्णपणे भारतात आला असता. आता संघाच्या शाखेचा प्रॉब्लेम काय माहितीये का, तिथे इतिहासच शिकवत आणि भारताचा इतिहासच शिकवत. निर्मल सांगतो, शिकवत असतील तर अखंड भारताचा शिकवत असतील किंवा हिंदू राष्ट्राचा शिकवत असतील. मुळामध्ये यांचा इतिहास वाईट, इतिहासात अनुत्तीर्ण फेल आहे सगळे. त्यामुळे झालं काय, एक तर यांना वल्लभभाई पटेल पंतप्रधान का झाले नाही हे माहित नाही, हे सगळं माहिती आहे. गांधीजीची झालेल्या चर्चा, नेहरू कसे पंतप्रधान झाले, नेहरू अचानक पंतप्रधान झाले नाहीत, किती वर्ष आधीपासून चर्चा चालल्या होत्या, आणि नेहरूंना पंतप्रधान करायला वल्लभभाईची संमती होती. वल्लभभाईंनी ठामपणे सांगितलं होतं की जवाहरच पंतप्रधान झाला पाहिजे. हे यांना माहित नाही किंवा माहिती नसेल का? माहिती नाही म्हणायचं का? माहिती होत, माहिती असून नको होतं. ठीक आहे, काय म्हणजे त्यांनी तळागाळा आपल्याला काय माहित नाही. दुसरं काय म्हणाले, वल्लभभाई जर पंतप्रधान झाले असले तर अख्खाच्या अख्खा काश्मीर भारतात आला असता. ताबडतोब इतिहासकार जे आहेत ना, सोशल मीडियामुळे एक दिवस सुद्धा वाट बघावी लागते, दोन तासात इरफान हबीब, रामबुवा, किती इतिहासकारांची नावं सांगतो तुम्हाला. ताबडतोब सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं, मोदीजींचं विधान ऐतिहासिक दृष्ट्या चुकीचं आहे, याचं कारण वल्लभभाई पटेलना अख्खा काश्मीर भारतात यावा असं वाटतच नव्हतं. त्यांना जुनागडची काळजी होती, जुनागड संस्थानाची काळजी होती. आणि हे स्वतः अनेकांनी लिहिलेलं आहे, हे तर संघाच्या शेषाद्री म्हणून आहे. तुम्हाला सुधीर कुलकर्णी माहिती आहे, सुधीर कुलकर्णीचं नाव ऐकलंय तुम्ही? वाजपेयींच्या काळामध्ये ते ओएसडी होते, नंतर अडवाणींच्या काळामध्ये ओएसडी होते. त्यांनी स्वतः लिहिलंय की मोदीजी जो इतिहास सांगतायत तो चुकीचा आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुमच्या संघाच्या जवळचा माणूस आहे तोच सांगतो, बघा जरा विश्वास ठेवता की. घेऊन गेले पटेलांचं, जसं काय वल्लभभाई पटेल हे संघाचेच नेते होते, वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, आणि त्यांनी हिंदुत्ववादी राजकारण हे विष आहे असं म्हटलेलं आहे आपल्या भाषेमध्ये, हे लक्षात घ्या. विष आहे असं म्हटलेलं. हल्लीचे काँग्रेसवाले इतके बेकार झाले आहेत, त्यांना स्वतःचा सुद्धा इतिहास नाही. खरंच तुम्हाला सांगतो, खरंच सांगतो, भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे खाण्यासाठी इतका वेळ गेला ना, इतिहास भूगोल शास्त्र सगळं विसरूनच गेले ते. त्यामुळे मोदी रेटून बोलतात आणि लोकांना खरं वाटत हा प्रॉब्लेम आहे. आमच्यासारखी माणसं सांगतात, डावे लोक सांगतात, पुरोगामी लोक सांगतात, नाही नाही मोदी खोटं बोलतात, मोदी खोटं बोलतात. आता चार वर्षांनी लोकांना पटायला लागलं की मोदी खोटं बोलतात. परवा मला एक चित्र पाठवलं कोणीतरी ट्विटरवर, मोदीजी आणि त्यांची आई आहे, त्यांनी मी आईला भेटत, आई त्यांना सांगते बाबा रे आता तरी पुढे खोटं बोलू नकोस, असं चित्र पाठव. मी ते फेसबुकवर ट्विट केलं तर मला शिव्या घालायला लागले. हे सगळे त्यांचे भक्त रोज शिव्या घालतात, पण जाऊ दे, आपल्याला खरं बोलायचं असल्यामुळे शिव्या खाव्या लागतात, काय करणार. मुद्दा असा, ठीक आहे वल्लभभाई पटेलांबद्दल तुम्ही खोटं बोललात, आणखीन एक भयंकर त्यांनी चुकीचं आणि बँकामध्ये जी खाती जे लोक कर्ज बुडवतात वेळच्या वेळी हप्ता भरत नाही, त्यांचं खातं एनपीए म्हणतात. तुम्हाला माहिती आहे नॉट नॉन परफॉर्मिंग ऍसेट, हे तुम्हाला माहिती आहे. त्यांनी असं सांगितलं की 2014 साली 82% बँकातील 82% खाते
आता बँकातले जर 82% खाती जर एनपीए झाली ना तर सगळ्या बँकात बंद पडतील. म्हटल्या म्हटल्या तुम्हाला सांगतो त्यांचं हे विधान भारतीय जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलनी ट्विट केलं आणि 2 तासामध्ये मागे घेतलं. 2 तासामध्ये तुम्ही डिलीट करून टाकलं आणि आपला पंतप्रधान चुकलेला आहे. एक पत्रकार आहेत श्रीनिवास जैन नावाचे एनडीटीव्हीचे, त्यांनी यावर कार्यक्रम केला की मोदीजींनी कसं चुकीचं स्ट्रॅटेजी दिलंय, चुकीचे आकडे दिलेले. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही करा काँग्रेस वर टीका. आमच्यामध्ये काँग्रेसमध्ये खूपच नादान आहे, मला माहिती आहे. आम्ही 2011 पासून 2014 पर्यंत काँग्रेसवर खूप टीका केली आहे, कारण त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्यांनी गडबडी केली आहे, त्यांनी लोकशाही संस्थांचं नुकसान होईल असं वागलेले आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीला आमच्यासारख्या अनेकांचा विरोध होता, अनेक राजकीय कार्यकर्ते तुरुंगात गेले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही आणा काँग्रेसला आमचं काय म्हणणं नाही, अरे पण खरं बोलून आणा ना, खोट बोलून का आणता. काँग्रेस विषयी मला तिळ मात्रही प्रेम नाही. या देशातल्या सगळ्या प्रमुख समस्यांना काँग्रेस पक्षाचं राजकारण जबाबदार आहे असं मला आजही वाटत. पण त्यांना त्यांना ठोकताना मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्ष भ्रष्ट आहे, पण हे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा भाजप भ्रष्ट तर आहेच, पण जातीयवादी आणि धर्मांत सुद्धा आहे. किती खोटं बोलायचं. काँग्रेसला भ्रष्टाचाराविषयी बोलले, आणखीन कशाविषयी बोलले, घराणेशाहीविषयी बोलले. बरोबर आहे, माझाही घराणेशाहीला विरोध आहे. काँग्रेस पक्षाला लागलेला हा आजार आहे असं मला वाटतं घराणेशाहीला. पण तो आहे, तुमचा विरोध होता ना घराणेशाहीला. प्रमोद महाजनच्या मुलीला का तिकीट दिलं होता ना विरोध तुमचा. खासदार तिला का दिली. गोपीनाथ मुंडेंच्या एकाने 2 मुलींना तिकीट दिली, एक विधानसभेमध्ये एक लोकसभेमध्ये. विजयाराजे शिंदे त्यांची मुलगी वसुंधरा राजे ती आता मुख्यमंत्री आहे. वसुंधरा राजेंचा मुलगा खासदार आहे. जसवंत सिंगांचा मुलगा खासदार आहे. अरे घराणेशाहीची पीड तर तुम्हाला पण लागलेली आहे, तुम्ही काँग्रेस पक्षाला का शिवाय देता. माझं म्हणणं आहे की हा पक्ष जो आहे काँग्रेस पक्ष हा तिरंगा आहे आणि हा तुमचा पक्ष आहे तो भगवा आहे, एकदाच फरक आहे. दोघांचेही रोग सारखेच आहेत हे लक्षात घ्या. काँग्रेस पक्ष आम्ही काय म्हणतो, देशातल्या राजकारणाचं काँग्रेसीकरण झालंय. म्हणण्याचा हेतू काय असतो, देशातलं राजकारण भ्रष्ट झालंय आणि या भ्रष्टाचाराची सुरुवात काँग्रेस पक्षापासून झालेली आहे. माझं तर त्या पलीकडे जाऊन म्हणणे आता भारतीय जनता पक्षाचं पण काँग्रेसीकरण झालंय पूर्णपणे. म्हणजे नुसतं वृत्तीने नाही, नुसतं शैलीने नाही, 60% काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादी मिळत तिथे बसलेले आहेत. बघा तुम्ही आहे ना जरा हो म्हणा की जरा थोडा. कारण मी जिथे सुद्धा फिरतो, तुम्हाला इच्छाशक्तीला गेलो, इथे कुंडलला गेलो, साताऱ्याला गेलो, कराडला गेलो, कोल्हापूरला गेलो. भाजप भाजप म्हणले एवढं अचानक, भाजप पूर्वी तर इथे दिसायचं नाही आता कुठून आले. मी कराडला गेलो होतो, पृथ्वीराज चव्हाणांना हे विचारलं तेव्हा इथे भाजप पूर्वी काय दिसायचं नाही कुठून आले. आमचाच माणूस आहे. अशा प्रकारे मोदींनी काँग्रेस पक्षावर का आधार घेतला याचं एक गंभीर कारण आहे. तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं, मोदींनी काँग्रेस पक्षावर हल्ला अशासाठी केला की मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की आपल्या घरातल्या भांडणांकडून लक्ष काढायचं असेल तर दुसऱ्याशी भांडण उकळून काढा, म्हणून त्यांनी काँग्रेस पक्षावर हल्ला केला. कारण या सरकारने कोणतीही कामगिरी केली नाही हे मोदीजींना मान्य आहे, हे लक्षात घ्या. हे मोदीजींना मान्य आहे आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी या दोन्ही भाषणातून दाखवलं की आपल्या सरकारने कोणतीही कामगिरी केली नाही. खरं तर मला जर विचारलं तर त्यांच्या सरकारने 2-3 गोष्टी बऱ्या केलेल्या आहेत ज्या उलट मीच त्यांना सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ स्वच्छता अभियान ही बरी गोष्ट आहे, ते होत आहे की नाही वेगळा मुद्दा, पण योजना चांगली आहे. कुठे होत नाही मला माहिती आहे, ते मान करत आहे. बरोबर आहे, त्याचं फक्त होर्डिंग लागतंय स्वच्छतेची. काय आम्ही सगळीकडे बघतो सर्वे सर्वे काहीतरी आहे सगळ्या इचलकरांचे सगळीकडे बघितले इस्लाम सर्वे स्वच्छतेचे सर्वे करताय. कचरा पडल्या बाजूला आणि तिथे जोडले गेलं होतं.
कार्यक्रमात आहे जनधन योजना, जनधन योजना त्यांनी गरिबाचे जे अकाउंट उघडले हेही चांगले, त्या अकाउंट मध्ये नंतर कुणाचे पैसे आले याविषयी बोलले हे लक्षात घ्या, कोणाचे पैसे आले आपल्याला जाऊ दे त्याचं संशोधन तुम्ही करा, काही पैसे तुम्ही तरी करा ना, सगळं तुम्ही काय म्हणून करायचं, पण नरेंद्र मोदींना हे माहिती आहे की 4 वर्षानंतर आपलं सरकार हे काम न करणारं सरकार, अच्छे दिन न आणणारं सरकार म्हणून लोकांना लोकांना वाटते, असं कधी अच्छे दिन आणलेलं नाहीये, लोकांची आपल्या सरकारविषयीची भावना वाईट आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे, आणि हे कुठे दिसलं पाहिलं तर त्यांना त्यांना जा कधी आले त्याचे सेनापती आहेत अमित शहा समोर कोण कापला जातो त्याच्यानंतर चौकशी पण होत नाही, खटले पण होत नाही, जज पण जातो हे काय काय होत अरे पंडितांचे गृहमंत्री होते तुम्हाला आठवत आहे का गुजरातची, तेव्हा मोदीजी मुख्यमंत्री होते, एक दिवस अचानक प्रमाणे सकाळी पहाटे उठल्यावर त्याचा खूनच झाला, खूनच झाला, पुढे काय झालं आम्हाला माहित नाही बाबा, मी जास्त प्रश्न विचारले शिवार हे सायंटिफिकली चुकीच्या पद्धतीने केलेले आहे, त्यामुळे त्याच्यावर